बदलापूरला जी घटना झालेली आहे ती अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे. शाळेतल्या दोन अतिशय लहान मुलींना त्या ठिकाणचा सफाई करता ठेवलेला जो कर्मचारी आहे त्यांनी ज्या प्रकारे अत्याचार केलेला आहे हे अत्यंत निंदनीय आणि मन हिलावून टाकणारी अशा प्रकारची घटना आहे. या घटनेचा एक मोठा उद्रेक देखील जनतेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील याची दखल घेतलेली आहे. आम्ही तात्काळ या संदर्भात सिनियर IPS ऑफिसर आरती सिंग ज्या IG लेवलचे ऑफिसर आहेत त्यांना नियुक्त केलेलं आहे. महिला IPS अधिकाऱ्याच्या अंतर्गत ही चौकशी व्हावी अशा प्रकारची भावना याच्या पाठीशी आहे. त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत त्यासंदर्भात जिथे कारवाई तातडीने केली पाहिजे ती कारवाई देखील केली जाते आहे. या संदर्भात तात्काळ चार्जशीट दाखल केली जाईल अशा प्रकारचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत. फास्ट ट्रॅक कोर्टाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव देखील हा मागवण्यात आलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा नराधमांना त्या ठिकाणी तात्काळ शिक्षा व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न हा राज्य सरकारचा आणि पोलीस विभागाचा असेल. त्या दृष्टीने जी कारवाई करणं आवश्यक आहे त्या सर्व कारवाईची सुरुवात ही अतिशय वेगाने करण्यात आलेली आहे. सर, जो मॉब आलेला आहे तो स्वयंस्फूर्तीनं आलेला आहे का? कारण त्याला नेतृत्व कुणाचंच नाही, ते अचानकपणे येऊन रेल्वे ट्रॅकवर उतरले. मग आता हा मॉब जो आलेला आहे हा स्वयंस्फूर्तीने आला किंवा कसा आला याच्यावर कमेंट करणं हे मला योग्य वाटत नाही. उद्रेक भावनांचा असू शकतो पण त्या ठिकाणी जी काही मागणी होती आहे की तात्काळ फाशी द्या, तर मला असं वाटतं की कायद्यानुसार जे अत्यंत तातडीनं आपल्याला करता येईल ते करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं केला जातो आहे. आणि मला असं वाटतं की या संदर्भात ज्या संवेदनशीलतेनं हे काम केलं पाहिजे तो प्रयत्न पोलीस विभागाचा देखील आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे दंगा होऊ नये हा मात्र प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. पण ही घटना 13 ऑगस्टला घडली आणि आता इतका उशीर झालेला या सगळ्यामध्ये कारवाई करायला असं वाटत नाही. कारवाई त्याची ती घटना उघडकीस आल्यानंतर तात्काळ झालेली आहे. तथापि त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक कोणी कुठली दिरंगाई केली आहे का, कोणी लपवून ठेवलं आहे का, या संदर्भातही चौकशी ही जी काही SIT आपण केली आहे ती करेल. किती दिवसांमध्ये ही चौकशी? याही संदर्भात चौकशी करून जर कुठल्याही पद्धतीनं अशा प्रकारे दिरंगाई केली असेल, जाणीवपूर्वक बसवून ठेवलं असेल, जाणीवपूर्वक FIR लॉन्च करायला उशीर केला असेल, असं काही असलं तर त्या अधिकाऱ्यांवर अतिशय कडक कारवाई केली जाईल. टाइम बाउंड असणार आहे की इन्क्वायरी? इन्क्वायरी तर फार फास्ट करण्यात येईल कारण आम्हाला या संदर्भात तात्काळ त्याची चार्जशीट दाखल करून फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस सुरू करायची. सुप्रिया सुळेंनी तुमच्या राजीनाम्याची मागणी केली, त्यांनी म्हटलं मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. असं आहे की मला एका गोष्टीचं दुर्दैव वाटतं की विरोधी पक्ष अशा गंभीर घटनांमध्येही केवळ राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात. संवेदनाहीन, ज्यांच्या संवेदना बोथट झाल्या आहेत अशा प्रकारचा विरोधी पक्ष आहे असं मला वाटतं. कारण किमान ज्यावेळेस अशा घटना घडतात त्यावेळी ते राजकारण करायचं नसतं, पण निव्वळ राजकारण यांच्या मनामध्ये दुसरं काही नाही, यांच्या मनात केवळ राजकारण आहे, ते राजकारण आता त्यांच्या मनातलं बाहेर येत आहे. उद्धव ठाकरेंनी असं म्हटलंय की तिथे जो शाळेचा एक संचालक मंडळावरचा अधिकारी आहे तो भाजपचा पदाधिकारी आहे, सत्ताधाऱ्यांशी संबंधित आहे. मला असं वाटतं की उद्धव ठाकरे हे खरं म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांच्यासारख्या व्यक्तीने इतक्या खालच्या दर्जाला जाऊन राजकारण करणं हे त्यांना शोभत नाही. किमान अशा प्रकारच्या संवेदनशील घटना घडतात त्यावेळी जे मोठे नेते असतात त्यांनी राजकीय न वागता, स्टेट्समन सारखं वागलं पाहिजे, त्यांनी राजकीय न वागता त्या ठिकाणी जनतेला काय दिलासा देता येईल आणि आपल्याला अशा प्रकरणात न्याय कसा मिळवून देता येईल अशा प्रकारचं वागायचं असतं, तशा सूचना करायच्या असतात. पण जसं मी सांगितलं, सुप्रियाताई असो किंवा उद्धवजी असो, यांना केवळ राजकारण करायचं आहे, त्यांना जनतेशी काही घेणं देणं नाही. सना मलिक यांची जी निवड झाली सर, त्याबद्दल काय भाजपमध्ये नाराजी आहे का?
व त्या संदर्भात माझी भूमिका मी स्पष्टपणे मांडलेली आहे आणि तीच भूमिका माझी आहे. सोशल मीडियावर आव्हान केलं आणि ज्याची परिस्थिती आहे त्या आव्हानांना असं आहे की गृह विभागाचं पूर्ण लक्ष त्याच्यामध्ये होतं आणि हे कोण करत होतं, त्यात किती जेन्युइनिटी होती, होती की नव्हती, या सगळ्या गोष्टी आत्ता कमेंट करायच्या गोष्टी नाही आहेत. आत्ता आपल्याला तिथे कायदा आणि सुव्यवस्था कशी नीट राखता येईल या संदर्भात लक्ष देणं गरजेचं आहे. मुलीच्या कुटुंबाला न्याय कसा देता येईल याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या बाकी गोष्टींच्या संदर्भातले काही गोष्टी आम्हाला माहिती आहेत, त्याचे खुलासे आम्ही नंतर करू. या संदर्भात अधिकाऱ्यांची बैठक वगैरे तुम्ही काय घेणार का? माझं मी आणि सीएम साहेब आम्ही दोघंही सगळ्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे. त्याचा कुठल्या ट्रॅकवरती न्यायची, किती फास्ट ते करायचं, या संदर्भात सगळी सेन्सिटिव्हिटी त्यातली जी आहे, संवेदनशीलता आहे, त्यानुसार कारवाईचे आदेश देण्यात आले. दिल्लीमध्ये काही महत्वाच्या बैठकांकरता मी आलेलो आहे. आमची एक बैठक झालेली आहे, अजून एक दोन ठिकाणी मी भेट देणार आहे आणि त्यानंतर परत जाईल. प्रकाश आंबेडकर आता एक बोलताना म्हणलेत की मनोज जरांगे यांना पुढे करून मध्यंतरी दंगे सुद्धा, दंगली घडवण्याचे सुद्धा काही प्रकरण सुरू होती तेव्हाकडे चालू. या संदर्भात समजा प्रकाश आंबेडकर साहेबांकडे काही माहिती असेल तर ती त्यांनी द्यावी, गृह विभाग ती पडताळून पाहिजे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर, रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन, मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज, लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात, काच बिंदू रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8881731100. Come on guys, hurry up. अर सुन ना, एक ब्रेक ले लेते. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. वे ढक्कन. पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyridge, proudly Indian.